नमस्कार मित्रांनो, मी शंभूराज खामकर तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलला जर सर्वप्रथम भेट देत असाल आणि आपला चॅनल जर आत्तापर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर क्विकमध्ये जाऊन त्याला सबस्क्राईब करायचं आहे, कारण आपल्या यूट्यूब चॅनलला सगळी माहिती तुम्हाला संपूर्ण मराठीमध्ये मिळणार आहे. अगदी बेसिक, टेक्निकल, फंडामेंटल्स, फ्युचर ऑप्शन्स, सायकोलॉजी आणि येणाऱ्या काळामध्ये आपण कमोडिटी, करन्सी असे सगळे विषय आपल्या यूट्यूब चॅनलवर घेऊन येणार आहे. ही माहिती जर मिस नसेल करायची तर आत्ताच्या आत्ता सबस्क्राईब करा. चला मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत निफ्टीचा व्ह्यू. तत्पूर्वी मी एक गोष्ट सांगेल की ही जी काही माहिती मी तुमच्याशी शेअर करणार आहे हा फक्त एक माझा व्ह्यू आणि नॉलेज पर्पजसाठी मी तुम्हाला देतोय. ही कोणतीही टिप्स माझ्याकडून तुम्हाला नसेल. लक्षात ठेवा, आज आपण पाहणार आहोत निफ्टीचा टेक्निकल ओव्हरव्ह्यू. निफ्टी पुढील आठवड्यामध्ये कशा प्रकारे बिहेव करू शकते हे आपण एक जाणून घेण्याचा प्रयत्न करू, जेणेकरून एक उत्तम ट्रेड घ्यायला आपल्या सगळ्यांना मदत होणार आहे. चला, जास्त वेळ न लावता मी घेऊन जात आहे तुम्हाला जी वेबसाईट आहे जिथे आपण अनालिसिस करणार आहे, त्या वेबसाईटचं नाव आहे investing.com. ओके मित्रांनो, तुम्ही पाहत आहात समोर जी दिसते ती इन्व्हेस्टिंगवर आपण ओपन केलेला आहे निफ्टी 50 चार्ट. लक्षात ठेवा, निफ्टी 50 बाबत मी माझ्या टेलिग्राम चॅनलवरही मागील काही दिवसापासून म्हणजे रेग्युलरली त्याच्यावर अपडेट देत असतो. ओके, त्याच्यावर 28 तारखेला एक अपडेट दिला होता की निफ्टी 15,000 जाण्याचा प्रयत्न करेल. लक्षात ठेवा, निफ्टी मोस्टली 15,000 गेलेली आहे आणि तिथून ती खाली आलेली आहे. एक गोष्ट लक्षात राहणं गरजेचं आहे इथे, निफ्टीला 15,000 स्ट्रॉंग रेझिस्टन्स हे मी आधीही खूप वेळा आपल्या सगळ्यांशी शेअर केले आणि अजूनही सांगतो. लक्षात ठेवा, 15,000 वर निफ्टी क्लोज देते तर तिथून मार्केटमध्ये जोरदार तेजी नक्कीच येईल. ती तेजी सर्वप्रथम आपल्याला घेऊन जाईल जो प्रिव्हियस स्टॉप आहे तिथपर्यंत घेऊन जाईल. मोस्टली 300-400 पॉईंटची तेजी असेल 15,000 वर गेल्यानंतरच. लक्षात ठेवा, तोपर्यंत नाही, कारण जर तुम्ही एक पाहिलं तर 15,000 आणि खाली 14,300 हे 700 जवळपास 800 700-800 इथे काय करतंय मार्केट, एका रेंजमध्ये रेंज बाउंड आहे. लक्षात ठेवा, म्हणजे 300 खालीही जाऊन आलं होतं. ओके, त्यामुळे हे 700-800 एकदम मार्केट वोलाटाईल कंडिशनमध्ये. ओके, इथे मार्केट अनसर्टेनिटी मार्केटमध्ये जास्त आली. जर तुम्ही बघितलं तर मागील काही दिवसापासून मार्केट वर खाली अगदी झिगझॅग मोशनमध्ये चालू आहे. त्यामुळे इथे काय होतं, इथे आपण जे काय लॉन्गची जरी ट्रेड घेतले तरी काय मोठं प्रॉफिट हाती लागत नाही. म्हणून मी काही दिवसापूर्वी सांगितलं होतं सध्या थोडं शांत राहण्याचे दिवस आहेत. आणि जर RSI, मी जर तुम्हाला मागेही सांगितलं आहे RSI बाबत, ओके, ज्यांनी RSI पाहिला नसेल त्यांनी वर जाऊन इथे तुम्हाला मी जी एक रेफरन्स दिलेला आहे वरच्या ह्याच्यामध्ये, त्या लिंकवर क्लिक करून RSI बाबत माहिती घ्या. RSI पण दाखवतो की मार्केट सध्या टोटली रेंज बाउंड आहे. इथे जर ट्रेड घेणार आहे तर आपले ट्रेड फसणार आहेत. आता चला, जास्त वेळ न लावता पुढची गोष्ट सांगतो. 15,000 वर गेल्यानंतर ना मार्केट पडलं तर आता कुठपर्यंत जाऊ शकतं, तर साहजिक आहे मार्केट 14,300 निफ्टीचं सांगतोय, निफ्टी स्पॉट 14,300 पुन्हा तो खालच्या दिशेने येईल. ओके, हा त्याच्यामध्ये एक मूव्हिंग ॲव्हरेज पण मी लावलेला आहे, याच्या खाली येण्याचा प्रयत्न करतोय तो. मोस्टली पुढच्या आठवड्यामध्ये मला अजून मार्केटमध्ये थोडी मंदी वाटते. ओके, हा जो क्लोज दिला मार्केटने 14,631 खाली सोमवारी मार्केट जर ओपन झालं तर पुढच्या आठवड्यात ही पडेल, कारण येणाऱ्या वीकमध्ये भारतामधील 5 राज्यांचे इलेक्शनचे रिझल्ट आहेत. ओके, याचा काही ना काही थोडा तरी इम्पॅक्ट पडेल. मला असं वाटतंय की इलेक्शन नंतर मार्केट एका डायरेक्शननं जाईल, आयदर 15,000 ब्रेक करून वरच्या दिशेने जायचा प्रयत्न करेल किंवा खाली 14,300 तोडून पुन्हा खाली मंदीकडे, म्हणजे जे आपलं टार्गेट होतं 13,600, ओके, 13,600 जाण्याचा प्रयत्न करेल. लक्षात ठेवा, सपोर्ट झोन आहे त्याचा 14,300 जो मी तुम्हाला सांगितलंय बऱ्याच वेळेला. ओके, 14,300 खाली गेलं की त्याचं पुढचं टार्गेट असणार आहे या दिशेला, परंतु हे तोडत नाही कारण ते रेंज बाउंडमध्ये, त्याला एक प्रॉपर डायरेक्शन नाही आत्ता. त्यामुळे मी जास्त माझा व्ह्यू निगेटिव्ह आहे सध्या तरी. ओके, पाहूया काय होतं पुढच्या वीकमध्ये. मला असं वाटतं की तो तोडेल पुढच्या वीकमध्ये. ओके, इलेक्शनचे रिझल्ट काही येऊत तो 14,300 सपोर्ट तोडूनच खाली क्लोज देईल असा माझा अंदाज आहे. ओके, आय मे बी रॉंग, लक्षात ठेवा. त्यामुळे सांगितलं इथे की लक्ष राहू द्या फक्त तुमचंही. वीकलीमध्ये काय, मी तुम्हाला आठवड्यात सांगितलं होतं की वीकली कॅन्डल क्लोज होऊन द्या. लक्षात ठेवा, हा आहे वीकली कॅन्डल. वीकली कॅन्डलमध्ये जर एक साधा आणि सिम्पल गोष्ट इथे पाहायचा प्रयत्न केला आपण, तर वीकली कॅन्डलमध्ये काय दिसते आपल्याला, तर इथे पण एक डाऊन चॅनेलिंग केलेलं आहे. लक्षात ठेवा, क्लोजिंग जर याच्यावर गेलं असतं ना ह्या रेंजच्या, ओके, ही जी ट्रेंडलाईन बनवली आहे, तर नक्कीच मी म्हणेल की वर जायचा प्रयत्न केला असता त्याने. परंतु गेलं का मित्रांनो, नाही गेला तो. क्लोजिंग काल याने अतिशय शार्पली खाली दिलेले. ओके, जे आय मी एक्सपेक्टेड करत होतो की मला नाही वाटत होतं की ह्या आठवड्यामध्ये ह्याच्या वर क्लोजिंग देईल, ही ट्रेंडलाईन ब्रेक करेल. ओके, तर मोस्टली इथे पण तो निगेटिव्हच दिसतोय सध्या, डाऊन रेंजमध्येच दिसतोय. ओके,
आता पुढची गोष्ट मी याच्यामध्ये तुम्हाला सांगेल आवर्जून की मंथली व्ह्यू काय दिसतोय, कारण आता मंथली कॅन्डल्स ही क्लोज झालेल्या आहेत म्हणून मला मंथली व्ह्यू खूप महत्वाचा आहे. लक्षात ठेवा मागचा हा तिसरा महिना, समजू इथे अपर शॅडो बनवली, इथे एक डोजी बनवला त्याने, ओके, इथे पण नॉर्मली काही मोठी मुवमेंट झालेली नाही मार्केटमध्ये, एक लो अप करून नॉर्मली डोजी टाईप कॅन्डल स्ट्रक्चर त्याने बनवलेलं आहे. याचा अर्थ काय, मार्केट अनसर्टन आहे, साहजिक आहे. ही जी लेवल आहे लाईन गेलेली 14,310, अजूनही सांगते 14,310 खूप खूप महत्त्वाची लेवल आहे मार्केटला, ती जर तोडली या महिन्यामध्ये तर मार्केटमध्ये 100% चांगलं करेक्शन आपल्याला पाहायला मिळेल की ज्याची आपण खूप दिवसापासून वाट पाहत आहोत. त्यामुळे थोडं अजूनही कॉशियस राहा, लक्षात ठेवा. मी जे व्ह्यू देतो ते स्ट्रॉंग देत असतो, म्हणजे लॉंगचा व्ह्यू अंदाज येण्यासाठी. डेली व्ह्यू देत बसतात तर लोक फसून जातात, ओके, म्हणजे इंट्राडे वगैरे याच्यामध्ये तुम्ही ट्रॅप होऊ नये म्हणून मी मोस्टली मोठे व्ह्यू देतोय तुम्हाला, ओके. आणि अधिक माहितीसाठी टेलिग्राम चॅनल करा, जॉईन करा, त्या टेलिग्रामला सगळी माहिती देत असतोय मी, ओके. ते जर नसेल त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आता थोडं बँक निफ्टीबाबत बोलेल मी, बँक निफ्टीमध्ये मला काय दिसतंय ते तुम्हाला मी सांगायचा प्रयत्न करतो, ओके. बँक निफ्टी पण सध्या त्याच कंडिशनमध्ये, काल आपण जे बोललो होतो की बँक निफ्टी कितीपर्यंत जाऊ शकते, तर बँक निफ्टीचं पण मी तुम्हाला आठवत असेल की 33,900 आसपास मी एक रेंज दिली होती बँक निफ्टीची, की 33,900 एक तो हाय बनवू शकतो, ओके, डेलीमध्ये येतो मी आता पुन्हा, ओके. जर बघितलं मागच्या वीकमध्ये पण इथे पण काय झालेलं आहे लक्षात ठेवा, तो 34,000 इथे जाऊन आला, 33,900 टच करेल असा एक 28 तारखेचा अंदाज होता आपला, तिथे क्लोजिंग न देता खाली आला, एक डोजी लाईफ टाईप कॅन्डल बनवली आणि पुन्हा येही निगेटिव्हमध्ये आलं. ऑलरेडी बँक निफ्टी निगेटिव्हमध्ये होती, थोडा बाउन्स बॅक आला होता याच्यामध्ये, ओके. बँक निफ्टीही आता डाऊनच आहे याच्या दिशेने, लक्षात ठेवा. बँक निफ्टी पुन्हा 30,700 दिशेने येण्याचा नक्कीच प्रयत्न करेल, एक सपोर्ट झोन आहे त्याच्या दिशे, त्या दिशेला. तो जर सपोर्ट झोन त्याने होल्ड नाही केला तर मग त्याच्यातही मोठं करेक्शन दिसेल बँक निफ्टीमध्ये, कारण बँक निफ्टी मोस्टली पडताना जोरदार पडायची शक्यता आहे, कारण बँकिंग सेक्टरवर हे कोरोना वगैरे याचा इंडस्ट्रियलायझेशनचा जे काही इम्पॅक्ट असतो तो खूप होतो, कारण तुम्हालाही माहिती आहे खूप सारे लोन रिकव्हरी वगैरे ह्याच्यापासून प्रॉब्लेम सुरू होतात. आता हे झालं बँक निफ्टीचा व्यवहार डेलीमध्ये. मंथलीमध्ये पण सेम आहे, मंथलीमध्ये पण तो निगेटिव्हच कॅन्डल बनवली या मंथमध्ये, ओके. आणि विकलीमध्ये पण त्याने रिव्हर्सल दाखवलेला आहे, त्याने या लाईनच्या वर क्लोजिंग देणं अपेक्षित होतं परंतु तोही डाऊनमध्येच क्लोज झालेला आहे, ओके. आशा करतो ही माहिती समजली असेल. आता थोडक्यात HDFC बँकेबद्दल बोलेल आणि मी तुम्हाला बाकीची माहिती द्यायचा प्रयत्न करतो. HDFC बँक का, तर HDFC बँक खूप महत्त्वाची, म्हणजे निफ्टीमध्ये मोस्टली वेटेज कशाचं आहे तर HDFC बँकेचंच आहे. आपल्या समोर आहे HDFC बँकेचा चार्ट. HDFC बँकेत जरी आपण पाहायला गेलं तर लक्षात ठेवा हा पूर्णपणे सध्या करेक्शन फेजमध्ये होता आणि याच्यामध्ये पण एक सिम्पल लाईन ड्रॉ करून दाखवतो मी तुम्हाला. काय दिसतंय मित्रांनो, ओके, हा डाऊन चॅनेलमध्येच होता, याच्यामध्ये कोणतंही अपसाईडला तो सस्टेन नाही झाला, या लेवलच्या वर नाही गेला, ओके. अजूनही लेवल खाली घेऊ शकतो आपण, ओके, नॉर्मली अशी लेवल आपण काढायची असते इथे, ओके. याच्यावर क्लोजिंग देणं गरजेचं होतं, इथे टच झाला परंतु याच्या वर जाऊन आला, ओके. इथे मोस्टली जे स्टॉप लॉस ब्रेक असतात, ब्रेक होतात, ते इथे होतात, म्हणजे फॉल्स ब्रेकआउट असतात असे ह्याला बोलू शकतो आपण. इथे ते वर जायचा प्रयत्न केला आणि पुन्हा तो खाली आलेला आहे, अर्थातच हाही डाऊनमध्ये आहे. त्यामुळे शांत राहा सध्याच्या कंडिशनला, इथे काही मोठी मुवमेंट दिसणार नाही. टोटल मार्केट डाऊन फेजमध्ये हळूहळू चाललेलं आहे आणि करेक्शन आणि रेंज बाउंड ह्या दोन्ही गोष्टी लक्षात ठेवायच्यात आणि त्या दिशेनेच आपल्याला इथे ट्रेड घ्यायचेत. आशा करतो ही माहिती समजली असेल. सेम चार्ट तुम्हाला रिलायन्समध्ये, मारुतीमध्ये, जे मोठे मोठे स्टॉक्स आहेत निफ्टीमधले, याच्यामध्ये दिसतील. कॉशियस राहा आणि अपडेट्ससाठी टेलिग्रामला तुम्ही माझ्या कनेक्टेड राहा. या व्यतिरिक्त मित्रांनो, ज्या व्यक्तींना टेक्निकल कोर्स करायचा आहे, टेक्निकल अनालिसिस स्वतःहून करायचं आहे, यांच्यासाठी ऑनलाईन कोर्स आपण आणलेला आहे. अधिक माहितीसाठी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली आहे. क्विकमध्ये जॉईन करा, डिस्काउंटेड ऑप्शनही तुम्हाला तिथे मिळेल, जेणेकरून तुम्ही घर बसल्या बेसिक टेक्निकल फंडामेंटल फ्युचर ऑप्शन म्युच्युअल फंड सायकोलॉजी मार्केटबद्दल काय असते ते करन्सी कमोडिटी बाकी फायनान्शियल रिलेटेड सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे शिकायला मिळणार आहेत, ओके. तर आजच माझा नंबर नोट डाऊन करा आणि त्या नंबरला तुम्ही व्हॉट्सअपला कोर्स असा मेसेज करा किंवा टेलिग्रामवर याच्याबाबत माहिती दिलेली आहे. तर आशा करतो ही माहिती समजली असेल. ज्यांना डिमॅट अकाउंट ओपन करायचं, ज्यांनी डिमॅट ओपन नसेल केलं, यांच्यासाठी झिरोदा अपस्टॉक्स आणि एंजल ब्रोकिंगच्या तिन्हीच्या लिंक खाली दिलेल्या आहेत. तुमचं डिमॅट अकाउंट ओपन करून मोकळ्या वेळेचा फायदा घ्या, इन्व्हेस्टमेंटला सुरुवात करा, मार्केट शिकायचा प्रयत्न करा. यूट्यूब चॅनल आहे तुमच्या जोडीला, ज्यांना ॲडव्हान्स शिकायचे ते कोर्स जॉईन करू शकतात. आशा करतो आजची माहिती आवडली असेल. आवडली असेल तर नक्कीच थंब लाईक द्या, ओके, आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करायचा प्रयत्न करा. धन्यवाद.